गाइस गुड मॉर्निंग। हाय गाइस, क्या है दोस्तों, तुम्हें दोस्त है कि गाइस दोस्त? हाय दोस्तों, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चैनल। जर तुम्ही माझ्या चॅनल वर फर्स्ट टाइम आले असाल तर हाय, माझं नाव आहे मृण्मयी। यार दोस्तों, माहिती आहे का मला इथे पिंपल आला आणि तो अचानक आला आउट ऑफ नो वे, आणि इतका डेंजर असा तो साधा सुद्धा नाही, तो खूप दुखभरा पिंपल आहे दोस्तों। आणि मला खूप दुखत आहे, म्हणजे मी तिथे फेस वॉश करायला गेल्यावर असं पाणी टाकलं तरी पण मला ते दुखलं। पण ते जाऊ द्या, आज मी खुश आहे कारण इट इज अ फ्रायडे आणि आज ना तो नॅशनल सिनेमा डे पण आहे, जे आम्हाला माहीत होतं। पण या दिवशी हे माहिती नव्हतं आम्हाला, रील्समुळे माहिती पडलं। पण आज मूवीच्या तिकीट्स 99 रुपीजमध्ये मिळणार आहे आणि हे आम्हाला काल आठवलं आणि मग आम्ही फटाफट मूवी तिकीट्स बुक केल्या। आणि कोणती मूवी आहे, एक्झॉर्सिस्ट मूवी आहे, आय होप मी नाव बरोबर घेतलं असेल। तर भूताची मूवी आहे ती, पण तरी पण मी आणि बबू जाणार आहे कारण की त्याचीच अवेलेबल होती दोस्तों तिकीट। तर मग आम्ही काय करू, आम्हाला 99 वालीच पाहिजे होती, दुसरी कोणती पाहिजे? ओ माय गॉड, तुम्हाला माहिती आहे का जी रेक्लायनर्स असते ती 199 होती, ती झाली असती आमच्याकडून, पण सगळ्या सोल्ड आउट होत्या, ही कशी तरी भेटली म्हणून मग आम्ही करून टाकली। तर आता मला फटाफट रेडी व्हायचं आहे कारण की मी ॲज युजुअल लेट झाली आहे, मला ऑफिसला जायचं आहे। तर चला दोस्तों, चला मी रेडी झाली आहे। तुम्हाला माहीत आहे मला 8 वाजता निघायचं होतं, 9 वाजता पोहोचायचं होतं, मी 9 वाजता निघणार आहे आता कारण की मी 8 वाजता उठली आहे। एनिवेज काही नाही, जाऊ द्या, चालत असते। चला मग फटाफट, मी अशीच खूप फास्ट रेडी झाली आणि आता मी नाश्ता पण घरी करणार नाही आहे, नाश्ता पण तिकडेच जाऊन करणार कारण की किती वेळा बोलून लेट झाला आहे। चला बोर व्हायला, चला ऑफिसमध्ये गाईज। कृपा आम्ही निघालो गाईज, आम्ही खाली आलो नाश्ता करायला, तिकडून कोणीतरी चालू पण एवढं पण दोस्तो नाश्ता खूप बोर होता, त्याची चटणी चांगली होती नाही, म्हणून मग मी चहाही नाही घेतला, नाश्ता नाही घेतला आणि तुझ्या खाता जुली नाश्ता नाही घेतला कारण की ती डायटिंगवर आहे, कारण तिची डबल चिन आली आहे सो ती डाईट करत आहे, समजलं काय? दोस्तों पिक्चर पाहायला आलो आहे 99 शो आणि त्याचा आवाज एवढा आहे, आवाजच नाही येत आहे, तुम्हाला मज्जा ऐकवते, मज्जा येऊन राहिली पिक्चरपेक्षा जास्त। बंद कर बंद कर, त्याच्यात मी आता फ्लॅश लावून बोलत आहे तर मागचे लोक शिव्या देते, ओके बाय। दोस्तों आवाज ऐका मुलीचा, थोडा थोडा आगे लेना, दो परत मुव्ही लावला दोस्तों, दुसरा लावला, काय काय माहिती, बघ मज्जा आहे। आणि आम्ही तिकीट भरली होती 110 रुपीज, 10 रुपीजचा पिक्चर होता, 10 रुपीजचा सध्या तरी पिक्चर होता। पण इथून जेव्हा एक हप्त्याने जेव्हा आम्ही एकट्या बाथरूममध्ये राहू किंवा एकट्या अशा हॉलमध्ये राहू आणि दुसरी पोरगी नाही राही, तेव्हा तो पिक्चर 1000 पटीनी खाऊन टाकणार आहे, काय तुम्ही समजले? त्यातल्या मुली अशा होत्या, एक डोंगरी पट्टी होती, एक पायढरी पट्टी होती, उंची पायढरी पट्टी होती बत्ती मी डोंगरी करणं मी करत आहे ना, आता खरंच डोंगरी पांढर झालो। गुड मॉर्निंग दोस्तों, इट इज द नेक्स्ट डे आणि मी आता उठली नाही आहे, मी ब्रश करून आली आहे आणि
आज पण मी हा व्लॉग कंटिन्यू करते कारण काल तुम्ही काहीच शूट नाही केलं असं कारण ऑफिसमुळे तर काहीच शूट नाही करते बस आजचे दिवस मग उद्याचा वेगळा व्लॉग करू आपण जर केला तर आजचा असा प्लॅन आहे की आता आम्हाला चहा नाश्ता करून जायचं आहे श्रेयलकडे चहा झालेला आहे दोस्तो बर मी आली हो वैभवीने चहा केला आहे दोस्तो तुम्हाला हे मी दाखवलंय का मला इथे प्रेसचा चटका लागला आहे खूप डेंजर वाला जाऊ द्या तर श्रेयल आहे ना आमची फ्रेंड तिच्या घरी चाललो आहे आम्ही रिझन मी तुम्हाला सांगणार नाही आहे बसच आम्ही चाललो आहे तर बस इतकंच त्याच्यासाठी मी आणि बाबू इकडने जाणार आहे मे बी तिकडने संकेत येणार आहे तर आम्ही सगळे जे जे जुने फ्रेंड्स पुण्यामध्ये आहे तिथे भेटणार आहे तर आम्ही मे बी चौघ जण आहे टचमध्ये तर एवढेच आहोत तर त्यामुळे आम्ही आज जाणार आहे आणि त्याच्यानंतर इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच आहे ते बघायला पण आम्ही जाणार आहे आम्ही ठरवलं आहे की यावेळेस आम्ही कुठेतरी बाहेर जाऊन बघणार कारण की माझी खूप इच्छा होती की असं बाहेर कॅफेमध्ये कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये जाऊन तिथे फुल स्क्रीनवरती जशी मॅच बघायची आणि तिची वाईब वेगळी असते काल जशी मूवीची वाईब वेगळीच होती तो हॉरर मूवी सोडून मज्जा मूवीच झाला होता तर तशी याची वाईब असावं आणि आय होप की इंडियाने जिंकावं यावेळेस या विकेंडला नाश्त्याला मॅगी सोडून काहीतरी वेगळं आहे फॉर अ चेंज ते आहे उपमा आज आम्ही उपमा बनवला आहे मॅगी नाही बनवली आहे कारण बनवला आहे आमची इच्छा मॅगी नाही खायची आहे मॅगी उद्या खाणार आहे आणि आता पटापट नाश्ता करायचा आहे आणि मग नंतर जायचं आहे कोलॅबरेशनचं गिफ्ट आहे घरी जाऊन पाऊस श्रेयलच्या काय आहे तर मी आलो 1104 की नाही आहे जेव्हा दोस्त प्रीतमचं म्हणणं आहे की एस्थेटिक घर आहे श्रेयलच्या दिदीचं प्रीतम पण आला आहे श्रेयल पण आहे संख्या पण आहे माझ उष्ट होत पाणी दोस्तो माझं पार्सल उघडू चला हे मला कोलॅब मध्ये भेटलो यार दोस्तो माहित आहे का मी मगाशी ना हे आलेलं पार्सल असं उघडलं आणि वैभवीने ना रेकॉर्डची बटनच नव्हती दाबली मग आता परत हे असंच राहते पण मग मी बघितलं नाही कोणतेच प्रोडक्ट कारण की मला तुम्हाला असली वाली रिॲक्शन द्यायची की तर आता आपण बघू आणि हे बघा आहे खुशबू ज्वेलर्स जर एकच प्रोडक्ट असेल तर मी तुम्हाला दाखवणार नाही मी त्याला म्हटलं तर 2-3 पाठव असा लाईट दाखव त्यांनी फक्त ही एकच रिंग पाठवली मी त्यांना अजून म्हटलं का नोज रिंग म्हटली होती अजून एक रिंग पाठवायला म्हटली त्यांनी म्हणजे फोटो पाठवू फक्त आणि मग ओके मॅडम म्हणे आम्ही आता श्रेयलच्या घरी चाललो आधी आम्ही आलो तर श्रेयलच्या दिदीकडे आम्ही जेवायला चाललो श्रेयलकडे धूप दिसली काय या धूपमध्ये दसतो मी एवढी चांगली काबर दिसते जरी मला पिंपल आला आहे तरी पण मी चांगली दिसते आम्ही आलो आहे श्रेयलकडे आणि इथे आता जेवण करायचं आणि मग निघायचं आहे पण धूप चांगली तिथं म्हटलं तुमच्याशी कधी बोलून जा तर चला बंद आहे वाटते
ऋषी भगत तू पण दे मला 1 2 3 सस्त हॉटेलचा फील घेत आम्ही श्रेयलच्या घरी प्रिंटर आहे तर आम्ही खूप सगळे प्रिंट काढत आहे फक्त ब्लॅक अँड व्हाईट नाही कलर वाला नाही ही आहे का ती सोप नरमावली आहे प्रिंटर काय करतोय इतकं मागे का करताय तुम्हाला दोस्तों प्रिंट प्रिंट करत आहे बघा अभी ये येते पाऊ कोणती आली मध्ये अच्छा ही आली हे ऑफिससाठी आहे हे दाराची आहे हे वैभवीच्या संडासात वरच्या रूमच्या हे खालच्या संडासात लागणार आहे हो असं वर चुकणार आता मी माझं चेक करणार आहे वजन किती आहे इथून नाही असं तिरकं काबळ पकडलं आहे कारण की इकडून लाईट येत आहे मग गोऱ्या दिसतो आम्ही चला पाहू आता किती आहे जर जास्त असेल तर मी तुम्हाला दाखवणार नाही बरं जास्त असलं तर माझं कमी असेल तरच दाखवणार वैभवीच पाहू आता वजन जॅकेट नाही म्हणत त्याला काहीतरी वेगळंच म्हणतात फ्रॉम दुबई गाईज आपण स्वागत करूया बाई नाही आहे ना पडत नाही ते तसंच राहते वजन आहे ना त्याला ओ माय गॉड दोस्त आम्ही चाललो आहे घरी श्रेयाच्या घरी बाय मी तुमच्या सगळ्यांना इन्व्हाइट करते माझ्या बर्थडेला बरं श्रेयाच्या बर्थडेला तुम्हाला घेऊन जाणार आहे मी बाय बाय गाईज बाय मी घरी आली आहे आम्ही ना ती इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच बघायला जाणार होतो ना पण आम्ही श्रेयलच्या घरी होतो तेव्हाच आधी तर इंडियाची बॉलिंग होती तर ती तर तिच्याच घरी संपली पण इंडियाची बॅटिंग पण सुरू झाली तरी आम्ही तिथेच होतो मग आम्ही म्हटलं की बाहेर जाऊन पैसे वेस्ट करून काही फायदा नाही आहे आता त्याच्यामुळे मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आणि आम्ही घरी आलो मी तर आंघोळ पण केली आणि आता मी झोपणार आहे सो या गाईज दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज मेक श्युअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. जर तुम्हाला पाहिजे असेल की मी असे ब्लॉग्स करा तर मला सांगा, मी आणखी आणखी करेन. दॅट्स इट, मी आता तुम्हाला बोर नाही करत. आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ.